नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तात्यांचा ठोकळा बघतो आहोत. याच्या आधी आपण पर्वतीय प्रदेश बघितले. या ठिकाणी तुम्ही हा नकाशा बघता आहात. भारताच्या नकाशाचा हा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला भारतातील मैदानी बघायची आहे, भारतीय मैदानी प्रदेश बघायचे आहे. मित्रांनो, या प्रकरणामध्ये तुम्ही जर बघितलं तात्यांच्या ठोकळ्यामध्ये अत्यंत सुस्पष्ट स्वरूपामध्ये हे प्रकरण कव्हर केलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी घेतो आहे. तुम्ही जसं विनंती करतायत की तात्यांच्या ठोकळ्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, मित्रांनो त्या दृष्टिकोनातून मी हा प्रयत्न करतो आहे की तुम्हाला तो ठोकळा सोपा वाटला पाहिजे आणि डीपमध्ये आपला तो अभ्यास तुमचा झाला पाहिजे. मग आपल्याला आज काय बघायचं आहे, बघा मैदानी प्रदेश आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा दिसत आहे हे सिंधूचं मैदान. आपण इकडे पर्वतीय प्रदेशामधून सिंधूच्या पाच उपनद्या उगम पावतात, सबिरा चिलम असं ती शॉर्टकट्स आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघता आहात भारतातील सगळ्यात मोठा हा मैदानी प्रदेश अशा स्वरूपाचा इथे हे गंगेचं मैदान. मित्रांनो हे आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचं आहे. मग या मैदानी प्रदेशामधील विविध कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहे ज्यावर वारंवार प्रश्न आलेले आहे. म्हणजे तुम्ही कोणती परीक्षा देत असाल, UPSC, MPSC, सरळ सेवा, कंबाईनचे एक्झाम्स, प्रत्येक परीक्षेला मित्रांनो या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न आलेले आहेत. ओके, आणि इथे शेवटचा जो आपला इकडचा भाग असणार आहे मैदानी प्रदेश, तो म्हणजे ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. म्हणजे गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा असे ज्या तीन नद्या आहेत यांचा मैदानी प्रदेश आपल्याला आज व्यवस्थित अभ्यासायचा आहे आणि नकाशाच्या स्वरूपात या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय मैदानी प्रदेश. आता भारतीय मैदानी प्रदेशाला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतो आहे, सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी. याच्यामध्ये मध्य, पूर्व आणि त्रिभुज प्रदेश असे तीन प्रकार या ठिकाणी पडतात हे लक्षात घ्या. आता आपला जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे याने नेमकं किती टक्के भूभाग व्यापलेला आहे, तर याने देशाचा 33% भूभाग व्यापलेला आहे हे तुम्ही लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी देशाची 40% लोकसंख्या आहे. म्हणजे मित्रांनो लोकसंख्येची जी घनता आपण म्हणतो ना, तुम्हाला असा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक कोणत्या प्रदेशामध्ये असते, पर्वत, पठारे की मैदानी. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो याचा अर्थ आपण पठारावर राहतो, आपण दक्कनच्या पठारावर राहतो. मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त घनता जर तुम्ही बघितली तर मैदानी प्रदेशात, कारण की तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आपल्या देशातील जी दोन सर्वाधिक गंतीची राज्य आहेत ते मैदानी प्रदेशामध्ये आहेत. ते दोन राज्य कोणती मला सांगा. गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्या देशातील सर्वाधिक घनता असलेली दोन घटक राज्य, त्यांची नावं खाली कमेंट करा. नक्कीच मला माहीत आहे तुम्हालाही माहीत असणार सर्वाधिक घनता असलेली भारतातील राज्य. पुढे गंगेचे मैदान. मित्रांनो गंगेचे मैदान उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामधील अत्यंत महत्त्वाचं हे मैदान आहे. याला आपण भारतीय संस्कृतीचे माहेरघर असं म्हणतो. तुम्ही जर हिमालयाच्या दक्षिणेला आले तर दुसऱ्या क्रमांकाचा भारताचा भौगोलिक विभाग म्हणून आपण या विभागाकडे बघत असतो. याचं क्षेत्रफळ 677,638 चौरस किलोमीटर आहे. मित्रांनो इथे थोडंसं लक्षात घेता येत का तुम्ही, दुसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हटला जातो आहे. पहिला क्रमांक कोणाचा असतो, तर सर्वाधिक या ठिकाणी आपल्याकडे आपण बघतो पठारी प्रदेश हा सर्वाधिक पसरलेला आहे. द्वीपकल्प आपण ज्याला म्हणत असतो त्या संदर्भात. आणि भूशास्त्रीय जी निर्मिती म्हणतो, आपण बघितलं की भूशास्त्रीयदृष्ट्या तीन भाग भारताची पडलेले आहे, एक पर्वत, दुसरं पठार आणि तिसरं मैदानी. तर हे जे मैदानं आहेत मित्रांनो ही सगळ्यात शेवटी अलीकडच्या काळात तयार झाली आहे. तुम्हाला तो क्रम पुन्हा एकदा लक्षात राहूया. सगळ्यात आधी पठारांची निर्मिती झाली आहे, नंतर पर्वतांची निर्मिती झाली आणि नंतर मैदानी निर्माण झाली, असा हा क्रम आहे भूशास्त्रीयदृष्ट्या. हा आपल्याला माहीत असला पाहिजे. हा तात्यांच्या ठोकळ्यामध्ये आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. मित्रांनो तुम्हाला आधीचे लेक्चरही बघायचे असतील तर तुम्ही खाली आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. तात्यांच्या ठोकळ्यावर आपण ते लेक्चर टाकले आहेत. अर्थशास्त्राचे असतील, भूगोलाचे असतील, इतिहासाचे असतील, इतर क्रमिक पुस्तकंसुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. आणि इथून पुढे सुद्धा आपण कंटिन्यू ही सिरीज चालू ठेवणार आहोत. सगळे क्रमिक पुस्तकं, तात्यांचा ठोकळा आणि इतर जे बेस्ट मटेरियल मला वाटतं आहे ते जे की तुम्हाला भविष्यामध्ये परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार अशा सगळ्या मटेरियलवर मी या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर खाली सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि त्याच्या पुढची जी नोटिफिकेशन बेल असणार आहे तीही क्लिक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळी व्हिडिओज या ठिकाणी भेटत जातील. बघा आता या मैदानाचा विस्तार कसा आहे, आपण थोडंसं नकाशात या ठिकाणी जाऊया. विस्तार जर बघितला तुम्ही तर पश्चिमेकडे राजस्थानपासून पूर्वेकडे आसामपर्यंत हा विस्तार आहे. भारतीय पठार व हिमालय या दरम्यान हा विस्तार तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो.
म्हणजे बघा मित्रांनो, पश्चिम पूर्व विस्तार जर बघितला, इकडे पश्चिमेला तुम्ही बघताय तिथे थरची वाळवंट आहे, ओके, सिंधूचे मैदान तुम्ही म्हणतायत, म्हणजे इथे राजस्थानपासून हे सुरू होतं आहे, राजस्थान ते इकडे हा जो आसामचा पट्टा आहे या आसामपर्यंत हे पसरलेलं आहे. हा झाला पूर्व पश्चिम विस्तार. आता उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे, तर इकडे खाली जर तुम्ही गेले तर इकडे पठारं लागणार आहेत. बघा इथे काठियावाडच्या पठारापासून ही सुरुवात होते आहे, मेवाडचे माळवाचे पठार आहे, बुंदेलखंड पठार आहे, इकडे हजारीबाग पठार आहे, इकडे हा पठारी भाग सुरू होतो आहे, मेवाडचे पठार या ठिकाणी तुम्ही बघतायत. आणि इकडे वरती तुम्ही काय बघितलं, हिमालयीन पर्वत रांगा, म्हणजे वरील पर्वत ही हिमालय पर्वत आणि खालचं पठार दख्खनचे पठार म्हणतो आपण. या दोघांच्या मधला मित्रांनो हा जो भाग आहे, या भागाला आपण या ठिकाणी मैदान असं म्हणतो आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आता याची लांबी किती आहे मग, तर लांबी ही 2400 किलोमीटर आहे, अशा स्वरूपाची ही लांबी या ठिकाणी तुम्ही बघतायत. रुंदी ही 240 ते 320 पर्यंत आहे. उंची कमी आहे मित्रांनो, उंची 150 मीटर या ठिकाणी तुम्ही बघता आहात, कमी उंची आहे. निर्मिती मित्रांनो, मैदानी प्रदेशाची निर्मिती कशी होती आहे, गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा तीन नद्यांचे खोरे यांचा जो गाळ येतो आहे त्याच्यापासून 500 ते 4000 मीटर खोलीचे हे मैदान तयार झाले आहे, हे आधी लक्षात ठेवा. आता या मैदानांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे मित्रांनो. याच्यामध्ये पहिला मुद्दा असतो तो म्हणजे उत्तर भारतीय, ज्याला आपण गंगेच्या मैदानाचं पट्टा असं म्हणतो. या गंगेच्या मैदानामध्ये मित्रांनो जो परीक्षेला तुम्हाला विचारला जातो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे याच्यातील महत्त्वाचे चार कन्सेप्ट, त्याला आपण भात भांखा असं शॉर्टकट्स त्याचं तयार केलेलं आहे. भात भांखा हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा भा म्हणजे काय, तर भाबर. भाबर शिवालिक टेकड्या ज्या आहेत मित्रांनो, यांच्या दक्षिण पायथ्याशी दगड गोटे वाळू यांच्या संचयनाने तयार झाले जे मैदान आहे त्याला आपण भाबर असं म्हणतो मित्रांनो. भाबरमध्ये असे म्हणजे ओबडधोबड असे दगडं असतात थोडक्यात, हे लक्षात राहू द्या. तुम्ही जेव्हा पर्वतावरून खाली उतरता तेव्हा मैदानात प्रवेश करताना हे भाबर लागतं. याच्यानंतर मित्रांनो तराईचे मैदान असते. भाबरच्या दक्षिणेकडे आपण बघतोय बारीक गाळ, त्याच्यामुळे दलदलीचं मैदान तयार होतं. याचं क्षेत्र भारतामध्ये 56,600 चौरस किमी आहे. हे जर तुम्ही इकडे बघितलं भारताच्या संदर्भात, तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. म्हणजे इथे वरून एकदम उंचावरून तुम्ही आले भाबर आहे, इथे खाली थोडंसं दलदल तयार होते, त्या ठिकाणी तराई प्रदेश असं आपण म्हणतो. म्हणजे हिमालयातून वाहत येणारी जी नदी आहे ती भाबरमध्ये लुप्त होते आणि तराईमध्ये पुन्हा एकदा प्रकटते. मित्रांनो दोनही कन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत. प्रश्न याच्या आधी विचारला गेला आहे, तराई म्हटलं की दलदलीचा प्रदेश, भाबर म्हटलं की दगडगोट्याचा प्रदेश, हे लक्षात ठेवा. पुढे असतं भांगर. मित्रांनो तराईच्या दक्षिणेला तुम्ही जर या ठिकाणी आलात तर गंगेच्या उर्ध्व मैदानातील जुन्या काळाचं जे मैदान आहे त्याला आपण भांगर असं म्हणतो मित्रांनो. याला भांगारही तुम्ही लक्षात ठेवू शकतात. भांगार म्हणजे जुना काळ. भांगार कशाला म्हणतो, आपण जुन्या वस्तूंना भांगार म्हणतो, तसे भांगरवरून भांगार लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी उत्तर चुकणार नाही. पुढे उत्तर भारतीय मैदानाचा हा सर्वात मोठा भाग आहे, म्हणजे भांगर सर्वाधिक आहे या ठिकाणी, भांगर सर्वाधिक आहे लक्षात ठेवा. भांगरमध्ये जे गाळाचे कण असतात मित्रांनो त्यांना आपण कांकर असं म्हणतो. ही एक लहानशी परंतु नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी आहे, ती जी की तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतरचं म्हणजे भात भा भात भांखा, जे खा आहे खादर. भांगरच्या दक्षिणेला गंगेच्या उर्ध्व मैदानावरील जो नवीन गाळाचा प्रदेश असतो खादर, आपण खाण्यास लायक खाण्यायोग्य नवीन काहीतरी असेल आपल्याला खाद्यपदार्थ, तर ते कसे खावेसे वाटतात आपल्याला, खादर म्हणजे नवीन लक्षात ठेवा. भांगार म्हणजे त्या ठिकाणी भांगर, हे लक्षात ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम लावायचा, तर भात भांखा असं तात्यांनी शॉर्टकट दिलं आहे मित्रांनो. आणि हे मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवावं, भा म्हणजे भाबर, त म्हणजे तराई, भा म्हणजे भांगर आणि खा म्हणजे खादर, अशा पद्धतीचं ही शॉर्टकट मित्रांनो लक्षात ठेवावं लागेल. कन्सेप्ट या चार कन्सेप्ट तुम्हाला नकाशात जर समजून घ्यायचे झाल्या तर कशा समजून घेता येईल. बघा इथे शिवालिक टेकडे आहे, समजा असं या ठिकाणी उगम झालेला आहे नद्यांचा, उगम झाला आहे इथे एकदम टेकड्याच्या बुडाशी, या ठिकाणी भाबर नावाचा प्रदेश तयार होणार, जिथे की दगडगोटी वगैरे आहे भाबर. त्याच्यानंतर खाली थोडंसं इथे दलदल तयार होणार, याला आपण दलदलीचा प्रदेश म्हणतो, याला तराई म्हणतो आपण. म्हणजे इथे झालं भाबर, त्याच्यानंतर इथे झालं तराई, त्याच्यानंतर मित्रांनो इथे हा जो जुना गाळा आहे त्याला आपण या ठिकाणी भांगर म्हणतो, याला आपण भांगर असंही मी तुम्हाला म्हटलेलो आहे आपल्या भाषेत लक्षात ठेवण्यासाठी. आणि शेवटी जो काही नव्या गाळाचा प्रदेश आहे त्याला आपण खादर म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो भात भांखा असं हे शॉर्टकट्स तुम्ही जर या ठिकाणी लक्षात ठेवलं तर मला वाटतं तुम्ही कधीच या मुद्द्यावरील प्रश्न तुमचा चुकणार नाही.
मित्रांनो, आता हे जे उत्तर भारतीय मैदान आहे याचे तीन भाग पडतात, एक राजस्थानचे मैदान, एक पश्चिम मैदान आणि गंगेचे मैदान, असे हे तीन भाग आहेत, हे आपल्याला अभ्यासायचे आहे. आता राजस्थानचं मैदान काय आहे बघा, राजस्थानच्या मैदानामधील सगळ्यात महत्त्वाचं भारतीय महावाळवंट, भारताचा जो वायव्य भाग आहे मित्रांनो, तो या राजस्थानच्या मैदानामध्ये मोडतो, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. बघा या ठिकाणी तुम्ही बघता आहात, हे जे थरचे वाळवंट आहे, हा जो इथलचा हा पूर्ण भाग आहे मित्रांनो, हा म्हणजे राजस्थानचे मैदान, हा एक वायव्येकडील भाग आपण भारताचा म्हणूया, याला राजस्थानचं मैदान म्हटलं गेलं आहे. इथे पश्चिम मैदान या ठिकाणी आहे मित्रांनो, हे वरती जे सिंधूचं मैदान आहे, थोडंसं सिंधू नदीचं, त्याला आपण पश्चिम मैदान म्हणतो आहे. सिंधूचं मैदान बघा, म्हणजे तुम्ही जर थोडंसं आणखी व्यवस्थित फरक बघितला तर हे राजस्थानचं मैदान आहे, थरचे वाळवंट आलं, पुढे हे सिंधूचे मैदान म्हणजे हे पश्चिम मैदान आपण म्हणतो आहे, आणि नंतर हे गंगेचं मैदान, अशा पद्धतीने हे वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी जमलं पाहिजे. राजस्थानच्या मैदानात आपण बघतो आहे, हे जे महावाळवंट आहे ज्याला थरचं वाळवंट म्हणतो आहे आपण, ते मोडतं आहे. 1949 राजस्थानला आपण राजपुताना या नावानं ओळखायचो मित्रांनो. सिंधू संस्कृतीतील विविध पुरावे या ठिकाणी आहेत. येथील वाळू जी आहे मित्रांनो, ती फेल्ड स्पार या खनिजापासून बनलेली असून चुनखडक, जिप्सम, मीठ ही खनिजे या ठिकाणी सापडतात. पुढे जर बघितलं तुम्ही तर राजस्थानातील भारतीय महावाळवंट हे जगातील 7व्या क्रमांकाचे मोठे वाळवंट आहे, त्याला आपण थरचे वाळवंट किंवा मरुस्थळ असंही म्हणतो. ते जे महावाळवंट बघतो आहे आपण मित्रांनो, त्याला थरचे वाळवंट म्हणतो आहे किंवा मरुस्थळ किंवा मरुभूमी असंही त्याला म्हटलं जातं. हे कुठून कुठपर्यंत आहे तर कच्छच्या रणापासून पंजाबपर्यंत पश्चिम राजस्थानातील 8 जिल्ह्यामध्ये हे वाळवंट या ठिकाणी पसरलेले आहे. मित्रांनो, हे जे राजस्थानचे वाळवंट आहे कसे पसरले बघा, थोडंसं आकृतीमध्ये नकाशामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या. बघा या ठिकाणी कच्छचे द्वीपकल्प आहे, हे कच्छचे द्वीपकल्प आपण बघतो आहे, जवळपास गुजरातमधला हा भाग आहे. इथून मित्रांनो हे या ठिकाणी चंदीगड म्हणजे या ठिकाणी पंजाबपर्यंत इतकं मोठ्या प्रमाणात हे राजस्थानचं वाळवंट पसरलेलं आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि या मरुस्थळामध्ये आपण बघतो सैप किंवा बारखान या वाळूच्या टेकड्या, वालुखागिरी आपल्याला आढळतात. आपण याच्या आधी क्रमिक पुस्तक बघितलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, हे जर तुम्हाला तात्यांचा ठोकळा तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचा असेल किंवा समजावा असं वाटत असेल तर तुम्हाला क्रमिक पुस्तकांचे सगळे व्हिडिओ बघावे लागतील. आपण 11वीच्या भूगोलावरचं स्पेशल प्लेलिस्ट खाली बनवलेले आहे. नंतर 8वी 9वी 10वीचं भूगोल जे आहे त्याच्यामध्ये जे काही प्राकृतिक भूगोलाचे सगळे घटक आहे, हे सगळ्या घटकांचे बेसिक कन्सेप्ट म्हणजे सैप टेकड्या कशाला म्हणायचं, बारखान कशाला म्हणायचं, शुष्क प्रदेश कशाला म्हणायचं, हे सगळं म्हणजे वाळूचे कार्य आहे, सागरी लाटांचे कार्य आहे, नदीचे कार्य आहे, हिमनदीचे कार्य आहे, त्यापासून बनणारे भूरूपं आहेत, या सगळ्या संदर्भातील व्हिडिओ मित्रांनो आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊनही ते प्लेलिस्टची हे बघू शकतात किंवा आपल्या चॅनलचं डायरेक्टमध्ये जाऊन तुम्ही तिथे ती शोधू शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला ती भेटून जाईल. मित्रांनो, बारखान तुम्ही लक्षात राहू द्या, वाळूच्या टेकड्या आहेत. पुढे बारखान नेमकं काय आहे तर चंद्रकोरीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं अशा स्वरूपाचा हा आकार झालेला असतो, इकडून वारा येतो आहे अशा स्वरूपाचा हा आकार वाढत जातो, याला आपण बारखान टेकड्या असं म्हणतो. वाऱ्याचा वेग आणि दिशा याच्यानुसार यांची स्थिती बदलते. पुढे जो या ठिकाणचा शुष्क प्रदेश आहे मित्रांनो, याला बागर असं म्हटलं जातं. ओके, बागर वाळवंटातील शुष्क प्रदेशासाठी जी कन्सेप्ट आहे, त्याच्या उत्तरेला शेखावती प्रदेश आहे आणि गंगा यमुनेचं जे निक्षेपण आहे याच्यामुळे आपण बघतो उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यामध्ये समतल आणि सुपीक असे गाळाचे भाग या ठिकाणी तयार झाले आहे. मित्रांनो, आता आहे पश्चिम मैदान, आपण बघितलं आहे नकाशामध्ये जो या ठिकाणी याचा भाग आहे राजस्थानचा, याच्या वरती सिंधूचं मैदान जे आहे त्याला आपण पश्चिम मैदान असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हरियाणा पंजाब आहे, हरियाणा आणि पंजाब, पश्चिम मैदान म्हणलं की तुम्हाला हरियाणा आणि पंजाब ही दोन राज्य आठवली पाहिजे. याच्यामधलं सबिरा बिया चिलम हे जे आपलं शॉर्टकट आपण बनवलेलं आहे सिंधूच्या 5 उपनद्यांचं, त्या 5 उपनद्या आपल्याला आठवल्या पाहिजे. सबिरा सगळ्यात महत्त्वाचे आहे, सतलज, बियास आणि रावी, यामुळे हा भाग सुपीक झाला. पावसाळ्यामध्ये आपण बघते शिवालिक रांगांमधून चोष या हंगामी नद्य प्रवाह जो वाहतात त्यांच्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती तयार होत असते. चोष लक्षात राहू द्या मित्रांनो, ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, याच्या आधी विचारल्यासुद्धा गेली आहे. चोष म्हणजे काय तर हंगामी नदी प्रवाह, त्याला आपण चोष असं म्हणत असतो. त्याच्यानंतर घग्गर ही हरियाणातील हंगामी नदी आपण जर बघितली तर पुढे जाऊन ती राजस्थानमध्ये जातात. म्हणजे घग्गर नदी कोणत्या राज्यांमधून वाहते तर हरियाणा आणि राजस्थानमधून हा मुद्दा आहे. पुढे पंजाब हरियाणाचा प्रदेश जो आहे मित्रांनो, याला आपण धान्याचा कोठार म्हणतो. आपल्याला माहीत आहे जे गहू आहे देशातील एकूण लागवडीपैकी 38%, तर तांदूळ हा 14% या ठिकाणी होतो आहे. कापसाच्या बाबतीत दर हेक्टरमध्ये पंजाब हे प्रथम आहे. पंजाब हरियाणामध्ये आपण बघतो आहे अंबाला महेंद्रगड येथे
चुनखडकाचे साठे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो गंगेचे मैदान, गंगेचा त्रिभुज प्रदेश आणि ब्रह्मपुत्रेचे मैदान म्हणतोय आपण. गंगेच्या मैदानामध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमधील भाग येतो, तर आसाममधील ब्रह्मपुत्रेचे मैदान या ठिकाणी असतात. गंगेचे मैदान पुन्हा याच्यामध्ये मध्य पूर्व, पूर्वमध्ये बंगाल आणि आसाम आहे, आणि त्रिभुज प्रदेश असे तीन भाग पडत असतात गंगेचे मैदानाने. मित्रांनो भारताचं 90% क्षेत्रफळ या ठिकाणी व्यापलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी जर नकाशात बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बघा या ठिकाणी गंगेचं मैदान इथे हे हा पश्चिम भाग पूर्व पश्चिम भाग या ठिकाणी म्हणू, इथे मध्य मैदान आहे आणि खाली या ठिकाणी त्रिभुज प्रदेश असे गंगेच्या मैदानाचे तीन भाग पडतात. मित्रांनो इकडे तुम्ही जर बघितलं ब्रह्मपुत्रेचं मैदान या ठिकाणी बघताय तुम्ही या भागामध्ये आहे. गंगेचं मैदान अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. मग तुम्ही उत्तर प्रदेशचा बराचसा भाग आहे, बिहारचा भाग आहे. मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गंगेच्या मैदानी प्रदेशावर खूप मोठे प्रश्न आलेले आहेत. बघा मग यावर काय बघावं लागतं आपल्याला सगळ्यात आधी. गंगेच्या मैदानात आपण बघतोय संत वाहणाऱ्या नद्या आहेत, त्यामुळे इथे नालाकृती सरोवरे तयार होत आहेत. अनेक नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्याच्यामुळे गंगेचे मैदान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सकळ असे गाळाचे मैदान बनलेले आहे. गंगेचा त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन किंवा गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश म्हणून आपण ओळखतो. या त्रिभुज प्रदेशावर तर तुम्हाला माहीत आहे किती वेळेस प्रश्न आले आहे सुंदरबनवर, सुंदरबनला सुंदरबन असं नाव का पडलं, तर मग ती सुंदरी वृक्षांची संख्या अधिक आहे म्हणून पडलं, हे लक्षात ठेवावं लागतं. पुढे गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, तो बहुतांशी बांगलादेश आणि भारतातील पश्चिम बंगाल राज्यात आहे. पुढे हुगळी नदीपासून मेघना नदीपर्यंत आपण बघतोय गंगेचा त्रिभुज प्रदेश पसरलेला आहे, जवळपास 350 किलोमीटर. आणि हा त्रिकोणी आकाराचा गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, याला मग पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश असंही आपण म्हणतो, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे गंगेचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात सुपीक प्रदेश आहे म्हणून त्याला आपण हरित त्रिभुज प्रदेश म्हणतो, हेही लक्षात राहू द्या. आता गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचे आणखी वैशिष्ट्य कोणते, तर याला असंख्य वितरिका आहे, पाणथळ या ठिकाणी आहे, सरोवरे आहे, जलोढ पूर मैदाने आहे, हेही लक्षात राहू द्या. मित्रांनो सुंदरबन, सुंदरबनवर काय प्रश्न आले आहे, तर बंगालच्या उपसागराजवळ स्वच्छ पाणथळ भागातील सर्वात जगातील सर्वात मोठा कल्पवृक्ष ज्याला आपण खारफुटी म्हणतो त्याचं क्षेत्र या सुंदरबनमध्ये आहे. तुम्ही जर बघितलं सुंदरबनमध्ये सुमारे 20,400 चौरस किमी एवढं हे खारफुटीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये सुंदरी, बांबू, गर्जन असे विविध वृक्ष तुम्हाला आढळतील. हे गंगेचं मैदान. पुढे आसाम खोरे, आसामचा मैदानी प्रदेश म्हणतो आहे आपण. पूर्व हिमालयामध्ये ईशान्येकडे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा खोरे, संपूर्ण आसाम राज्य. ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या उपनद्या ज्या आहे यांनी जो जलोढ आणलेला आहे, जो गाळ आणलेला आहे, त्याच्यामुळे याची निर्मिती होते. आसाम खोऱ्याचं वैशिष्ट्य मित्रांनो थोडंसं वेगळं आहे. इथे खनिज तेल आहेत, नैसर्गिक वायू आहे, कोळसा आहे, चुनखडक आहे, फेल्डस्पार आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. आणि आणखी एक मुद्दा, जैवविविधतेबाबतीत जर तुम्ही बघितलं तर आसाम खोरं हे जगातील सर्वात समृद्ध असे खोरे आहे, हेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो नकाशात जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल नेमकं. बघा या ठिकाणी आसाम खोरे तुम्ही बघता आहात, इथे जर तुम्ही गेले तर या ठिकाणी ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. म्हणजे आपण बघतो इकडे गंगेचं मैदान इथपर्यंत संपलं सुंदरबनपर्यंत, या ठिकाणी आसाम खोरे जे आहे अशा पद्धतीने हा जो आसामचा भाग आहे हा पूर्णतः याला आपण ब्रह्मपुत्रेचं खोरं असं म्हणतो आहे, हा महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही आसाममध्ये दिग्बोई वगैरे या ठिकाणी तेलाच्या विहिरी बघता आहात, तो मुद्दा इथे लक्षात ठेवावा लागेल. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षाभिमुख अभ्यास करायला शिका. तात्यांचा ठोकळा अत्यंत बेस्ट आहे मित्रांनो, तात्यांच्या ठोकळ्याला चॅलेंज नाही आहे. आज 20-25 वर्षे झाले पर्याय नाही आहे तात्यांच्या ठोकळ्याला, का नाही आहे, अत्यंत महत्त्वाचं परीक्षाभिमुख मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर क्रमिक पुस्तक प्लस तात्यांचा ठोकळा गेला तर तुमची एक पोस्ट तर फिक्स झालेली असते, मग ती वर्ग 2 वर्ग 3ची कोणती असो. त्यामुळे आपल्याला हा ठोकळा या ठिकाणी व्यवस्थित बघायचा आहे आणि माझी जबाबदारी आहे तुम्हाला तो व्यवस्थित समजावून सांगणे. तुम्ही काय करायचं मित्रांनो, तो टॉपिक वाचायचा, नंतर व्हिडिओ बघायचा, पुन्हा टॉपिक वाचायचा, मुद्दा क्लिअर. तात्यांचा ठोकळा तोंडपाठ होणार आणि आपल्याला तात्यांचा ठोकळा तोंडपाठ करून घ्यायचा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणीही नोकरीपासून रोखू शकणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये हे शिकत जाणार आहोत. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा,
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.